हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध नागपंचमी। आज आपण नागपंचमी या सणानिमित्त काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सर श्रावणाची सांगे गोड गुपित कानात, सर श्रावणाची सांगे गोड गुपित कानात, झुला फांदीवरचा ग श्रावणाचे गातो गीत, श्रावणाचे गातो गीत। ह्या ओळी ऐकल्या की लगेच आपल्या डोळ्यापुढे श्रावण पंचमीसाठी झाडावर बांधलेले झोके आठवतात, झोक्यावर झुलणाऱ्या मुली आठवतात, दारी फेर करून चाललेली नागपंचमीचे गाणे आठवतात, चल गे सखी वारुळाला नागोबाला पूजूया या ओळी ओठावर येतात। श्रावण महिन्यातला हा पहिला सण नागपंचमी, सर्व स्त्रिया मुली ह्यांना अगदी हा हवावासा वाटणारा सण, सर्वच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। ह्या दिवशी स्त्रिया नागदेवतेची मनापासून भक्तिभावाने पूजा करतात, त्या नागाला दूध पाजतात। शेतकरी ह्या दिवशी शेत नांगरत नाहीत, स्त्रिया भाजी चिरत नाहीत, तवा ठेवत नाहीत। नागपंचमीचा सण हा त्या नागदेवतेबद्दल कृतज्ञता, आदर व प्रेम व्यक्त करणारा दिवस आहे। ग्रामीण भागामध्ये सर्व स्त्रिया एकत्र होऊन पारंपरिक वेशभूषा करून बाहेर असणाऱ्या नागाच्या वारुळाजवळ जाऊन तेथे पूजा करतात, किंवा घरामध्ये पाटावरती नागाची मूर्ती बसून त्याची पूजा म्हणतात। नागदेवेची पूजा करीत असताना त्यांना लाह्या फुटाने आखाडे वाहतात। ग्रामीण भागामध्ये शहरी भागात सुद्धा नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। नागपंचमीच्या दिवशी शहरी भागामध्ये नागाचे व त्याच्या पिल्लाचे चित्र कागदावरती काढून नागदेवतेची पूजा केली जाते, किंवा नागाचे चित्र याची सुद्धा पूजा केली जाते। नागपंचमीच्या दिवशी नागाची या फोटोला लाह्याची पुतण्याची माळ करतात आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्यसुद्धा दाखवितात। अशा प्रकारे घरोघरी नागपंचमी व आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते। नागपंचमीच्या दिवशी घरोघरी गव्हाची खीर, चण्याची डाळ आणि गुळ यापासून बनलेली उकडीच्या दिंड्या तयार केली जाते। नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळीचाही बेत असतो। नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया पारंपरिक वेशभूषा करून हातावरती मेहंदी काढून झाडावरती झोके घेतात आणि फेर धरून नागपंचमीची विविध गाणी गातात, फुगड्या खेळतात। नागपंचमीचा सण हा मुख्यत्वे नागाच्या प्रती प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी व त्याच्या सन्मानासाठी साजरा केला जातो। नागाबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखले जाते, कारण तो शेतामध्ये उपद्रवी असणारे उंदीर कीटक खाऊन शेतकऱ्याची मदत करतो। पर्यावरणातील सापांचे संरक्षण करणे हा सणामागील मुख्य हेतू आहे। दिवसेंदिवस सापाची संख्या पर्यावरणास कमी होत चाललेली आहे। आपल्याकडे साप निघाला असता त्याला न मारता सर्व मित्राला बोलवून त्याला योग्य ठिकाणी सोडून देणे आपण केले पाहिजे। प्रेमाने आपल्याला कोणालाही जिंकता येते हे नागपंचमीचा सण आपल्याला शिकवते। आज आपण मराठी निबंध नागपंचमी या विषयावरती काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू।